नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या आयुष्यातील सर्वात अवमानकारक, अपमानजनक दिवस कोणता किंवा प्रसंग कोणता याचं जर उत्तर शोधायचं असेल तर त्याचे मला वाटतं दोन उत्तर आहेत. पहिलं म्हणजे 2014 वैभव नाईक यांच्याकडनं विधानसभा निवडणुकीत राणे यांचा झालेला पराभव. हा एक मला वाटतं अपमान राणे यांच्या फार जिव्हारी लागलेला होता. दुसरा अपमान आहे तो म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे एक विधान केलेलं होतं की तर मी त्या मुख्यमंत्र्याच्या कानाखाली मारली असती, अशा प्रकारचं एक विधान होतं. आणि या विधानावरनं नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री असताना पोलिसांनी भरल्या ताटावरून नेऊन कोर्टापुढे हजर केलेलं होतं, अटक केलेली होती. मला वाटतं हे जे दोन प्रसंग आहेत हे राणे आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे आणि आता विद्यमान आमदार नितेश राणे हे कधीच विसरणार नाहीत. यातील जो पहिला जो प्रसंग होता तो म्हणजे 2014 विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा, त्यातील 50% एक त्याची परतफेड केली असं आपल्याला म्हणता येईल. कारण 2014 जेव्हा नारायण राणे हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हा सातत्यानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. म्हणजे नंतर ते वांद्र्यामधली पोटनिवडणूक देखील हरलेले होते काँग्रेसमध्ये असताना. आणि नंतर थोडासा त्यांचा राजकीय विजनवास देखील सुरू होता. काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर घेतलं पण विधान परिषदेमधलं विरोधी पक्षनेतेपद काही दिलेलं नव्हतं. तर ते राणेनंतर भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये राज्यसभेचे खासदार झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले. नितेश राणे हे देखील भाजपकडनं आमदार झाले. आता मात्र त्यांना नारायण राणे यांना पुन्हा खासदार म्हणून करायचं होतं, लोकांमधनं निवडून आणायचं होतं आणि ती संधी त्यांना 2024 मिळाली. 2024 उद्धव ठाकरे यांचा एक ढाण्या वाक समजला जाणारा किंवा उजवा हात समजल्या जाणाऱ्या विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी पराभव केला. आणि थोडाफार राणे यांचा 2014 जो एक अवमानकारक जो पराभव होता त्याचा निम्मा पार्ट बदला घेण्याचा किंवा त्याचे परतफेड करण्याचा निम्मा पार्ट राणे पितापुत्रांनी पूर्ण केलेला आहे. आता जो उर्वरित पार्ट आहे तो उर्वरित पार्ट आहे वैभव नाईक जे आता शिवसेनेचे आमदार आहेत. 2014-2019 ते सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. ज्यांनी नारायण राणे यांचा 2014 पराभव केलेला त्या वैभव नाईक यांचा पराभव करण्याची संधी हे राणे कुटुंब पाहत आहे. आणि ह्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी वेळप्रसंगी माजी खासदार असलेले निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेकडे जातील. म्हणजे वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं मशालच्या चिन्हावर आणि विरोधामध्ये निलेश राणे हे धनुष्यबाणावरती असं चित्र उभं राहू शकतं. म्हणजे एक मुलगा भाजपकडनं आमदारकीची निवडणूक लढवेल ते म्हणजे नितेश राणे, हे मालवणमधनं भाजपचे उमेदवार असतील. आणि कुडाळमधून निलेश राणे हे वैभव नाईक यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतील. ही निवडणूक लढणं हे राणे यांच्यासाठी का महत्त्वाचं आहे, याचा काही इतिहास आहे, याच्या पाठीमागे फार मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. जेव्हा नारायण राणे यांचा कोकणामध्ये शिवसेनेकडनं राजकीय उदय होत होता तेव्हा त्या उदयामध्ये ज्या प्रकारे काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये वैभव नाईक यांचे काका म्हणजे श्रीधर नाईक यांचं खून प्रकरण हे राणे यांच्यासाठी मोठं अडचणीचं झालेलं होतं. या खून प्रकरणामध्ये राणे हे आरोपी होते. नंतर या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही असा तिथल्या सत्र न्यायालयानं निकाल दिलेला होता. त्यामुळं या खटल्यातून ते निर्दोष सही सलामत सुटलेले होते. पण जेव्हा जेव्हा कोकणातील गुंडगिरीचा विषय येतो तेव्हा तेव्हा श्रीधर नाईक यांच्या हत्येचा हा विषय पुढे आलेला असतो. जेव्हा शिवसेना आणि राणे हे कोकणामध्ये कुडाळमध्ये मालवणमध्ये कणकवलीमध्ये आपला जम बसवत होते तेव्हा काही कुटुंब ही काँग्रेसकडे होती. आणि त्यातली त्यातलं श्रीधर नाईक हे देखील
काँग्रेसचे त्या ठिकाणची एक नेते मानले जात होते. त्यांचे जे बंधू म्हणजे वैभव नाईक यांचे वडील विजय नाईक हे देखील त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते होते. दुसरे नेते होते संदेश पारकर जे कणकवलीमध्ये राहत होते तेव्हा ते कणकवलीचे सरपंच होते. आणि संदेश पारकर यांची हत्या करण्यासाठी तेव्हा काही गुंड आलेले होते. मात्र संदेश पारकर त्या हल्ल्यातनं वाचले. संदेश पारकर त्यावेळेस घरामध्ये नव्हते. तेव्हा त्यांच्या कुटुंबानं मदतीसाठी श्रीधर नाईक यांना फोन केलेला होता. आणि जेव्हा श्रीधर नाईक हे संदेश पारकर यांच्या कुटुंबाकडे पोहोचण्यासाठी जात होते तेव्हाच हे हल्लेखोर संदेश पारकर यांच्या घरापासून, तेव्हा ते तेली गल्ली म्हणून फेमस होती, त्या तेली गल्लीतनं पळत होते. श्रीधर नाईक आणि या हल्लेखोरांची त्या एका ठिकाणी गाठभेट झाली. आणि श्रीधर नाईक यांच्याकडे तेव्हा परवाना असलेलं पिस्तूल देखील होतं. आणि हे जेव्हा हल्लेखोरांच्या लक्षात आलं त्याच वेळेस हल्लेखोरांनी श्रीधर नाईक यांचा तेव्हा खून केलेला होता. आणि हेच या श्रीधर नाईक यांचा वैभव नाईक हे म्हणजे पुतण्या आहेत. त्यामुळं या प्रकरणाशी राणे यांचा संबंध होता. वैभव नाईक आणि राणे यांचा असा हाडवैर हे 1990 दशकापासून सगळं सुरू झालेलं होतं. आणि याच्यामध्ये हे नाईक कुटुंब जे आहे हे सगळं नाईक कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ होतं. जेव्हा नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेतनं बाहेर पडले, ते काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा वैभव नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता. नारायण राणे जरी शिवसेनेतनं बाहेर पडले, काँग्रेसच्या तिकिटावरती मालवणमधनं उभे राहिले, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात त्यावेळेस कणकवलीमध्ये मोठी प्रचारसभा घेतलेली होती. तरीही ते राणे यांचा पराभव करू शकलेले नव्हते. परशुराम उपरकर हे तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते. राणे हे तेव्हा काँग्रेसच्या पंजचिन्हावरती निवडणूक लढत होते. तरीही राणे यांनी तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना मात दिलेली होती. इतका त्यांचा दबदबा तेव्हा कोकणामध्ये होता, शिवसेनेमध्ये होता. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील तो पराभव मोठा जिव्हारी लागलेला होता. तेव्हापासूनच सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीमधलं शिवसेनेच्या एक याला काय म्हणूया, शिवसेनेच्या प्रसाराला थोडेसं ओहोटी लागलेली होती. तर या ओहोटीला पुन्हा एक भरती आणण्याचं काम वैभव नाईक यांनी 2014 केलेलं होतं. वैभव नाईक यांचा जो 2014 जेव्हा विजय झाला, तो विजय जवळपास 10,000 मतांनी त्यांनी राणे यांचा पराभव झालेला होता. त्याचवेळी शेजारच्या मालवण मतदारसंघातनं नितेश राणे हे निवडून आमदार म्हणून विजय झालेले होते. म्हणजे मुलगा जिंकला आणि वडील नारायण राणे हरले असं चित्र होतं. म्हणजे नितेश राणे यांना आपल्या विजयाचा आनंद देखील साजरा करता आलेला नव्हता. तेव्हा त्या वडिलांचा पराभव झाला म्हणून तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि तेव्हाची पण ती छायाचित्रं तेव्हा फार चर्चिली गेलेली होती. हेच वैभव नाईक पुन्हा 2019 आमदार झाले. आता या वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी राणे कुटुंबाला पुन्हा संधी आलेली आहे असं वाटतं आहे. आणि त्यामुळंच त्यांनी आता वेळ पडली तर आपण निलेश राणे हे भाजपचा त्याग करतील, भाजप सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाऊ शकतील. भाजपकडनं त्यांना तिकीट घेणे अवघड जाऊ शकेल, कारण वडील खासदार, दुसरा भाऊ हा भाजपकडनंच उमेदवार, आणि परत निलेश राणे यांनाही भाजपचीच उमेदवारी, हे जरा थोडं भाजपमध्ये रुचू शकत नाही. त्यामुळं ही जी जागा आहे ही जर एकनाथ शिंदे यांच्याकडे जर जाणार असेल, एकनाथ शिंदे यांना देखील त्या ठिकाणी फार मोठा पर्याय नाही आहे वैभव नाईक यांच्या विरोधात लढण्यासाठी. त्यामुळं ते देखील निलेश राणे यांचं स्वागत करतील. त्या दृष्टीने गेले काही दिवस सिंधुदुर्गातल्या घडामोडी वाढलेल्या आहेत. उदय सामंत जे एकनाथ शिंदे यांचे कोकणातील एक दूत आहे, त्यांचं तिथं वर्चस्व आहे, त्या उदय सामंत यांनी देखील वेळ पडली तर आम्ही निलेश राणे यांना देखील सहकार्य करू अशा प्रकारची भाषा केलेली आहे. उदय सामंत यांचं हे वाक्य महत्त्वाचं आहे, कारण लोकसभा निवडणुकीत त्यांचे बंधू किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही होते. नारायण राणे यांच्याऐवजी मला उमेदवारी द्या अशी त्यांची मागणी होती. आणि प्रत्यक्षात भाजपकडे तो मतदारसंघ गेला आणि नारायण राणे हे त्या ठिकाणी उमेदवार ठरले. त्यामुळे किरण सामंत हे नाराज होते
अशी तेव्हा चर्चा होती आणि किंवा ते प्रचारात उतरले नाहीत असं देखील बोललं जात होतं. त्यामुळं सामंत आणि राणे यांच्यामध्ये कुठेतरी वाद आहे असं चित्र सगळीकडे निर्माण झालेलं होतं. पण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर लोकसभा निवडणुकी दणदणीत मतांनी विजय मिळवल्यानंतर आता राणे यांना असं वाटू लागलं आहे की आपली जी मनातली रुखरुख आहे, आपला जो एक पराभवाची परतफेड करायची आहे, वैभव नाईक यांच्या पराभवाची परतफेड जी करायची आहे त्यासाठी नामी संधी साधून आलेली आहे, त्यासाठी निलेश राणे यांनी आता रणशिंग फुंकलेला आहे. लोकसभा निवडणुकीत याच कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे यांनी आपल्या वडिलांना जवळपास 24,000 मताधिक्य मिळवून दिलेलं होतं. ही जी सगळी यंत्रणा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्यासाठी जी लावलेली होती त्याच्यामध्ये निलेश यांचा फार मोठा वाटा होता. निलेश हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कधीकधी त्यांच्या ट्विटमधनं किंवा त्यांच्या बोलण्यात अनेकदा वाददेखील निर्माण होतात, पण मतदारसंघातलं त्यांचं जे जाळं आहे त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या आखलेलं आहे आणि त्याचाच त्यांना उपयोग लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. आपल्या वडिलांचा 2014 पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेशांना संधी साधायची आहे. भाऊ आणि वडील दोघेही आमदार आणि खासदार असल्यामुळे त्यांना देखील असं वाटत आहे की आपण देखील आता पुन्हा विधानसभेमध्ये जाणं आपल्यासाठी योग्य ठरू शकेल असं देखील त्यांना वाटत असेल. त्यामुळं निलेश हे आता तयारीला लागलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये काय घडतं आहे हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेल. पण महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज ड्रामा हा आपल्याला कुडाळमध्ये पाहायला मिळू शकतो. जेव्हा वैभव नाईक हे 2014 निवडणूक जिंकले तेव्हा अनेकांनी नारायण राणे यांच्या पराभवाच्या निमित्तानं अनेकांनी जल्लोष साजरा केलेला होता. नारायण राणे यांचा पराभव व्हावा म्हणून काही शिवसैनिकांनी 5-5, 7-7 वर्ष आपल्या पायामध्ये चपला देखील घातलेल्या नव्हत्या. त्यांना चपला घालण्याची संधी वैभव नाईक यांच्यामुळे 2014 मिळालेली होती. आता हे सगळं जे प्रकरण आहे या प्रकरणाचं उत्तर निलेश राणे काढणार की काय अशी आता चर्चा त्यानिमित्तानं सगळी सुरू झालेली आहे. मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या पुतळ्याच्या कोसळण्यावरनं देखील वैभव नाईक आणि निलेश राणे हे आमनेसामने आलेले होते. निलेश राणे यांनी तर असा आरोप केलेला होता की हा पुतळ्या पडण्यामागे कोसळण्यामागे वैभव नाईक यांचाच हात होता. अर्थात या प्रकरणामध्ये पुढे काय अद्याप काही झालेलं नाही आहे. मग वैभव नाईक यांनी हे आरोप फेटाळून लावलेले होते. पण आता ही जी प्रत्यक्षातली राजकीय लढाई आहे ही आता पुढच्या महिन्यामध्ये रंगणार आहे अशी शक्यता सगळी दिसून येत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला एक महाराष्ट्रातली एक चुरशीची लढत पाहण्यासाठी आपल्याला कुडाळवर लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला काय वाटतं कुडाळमधला या संभाव्य लढतीचा निकाल काय लागू शकेल? निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडून येतील की वैभव नाईक आपल्या विजयाची हॅट्रिक करतील? तुमचा अंदाज सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.